नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS म्हणजेच महाटेक सीरीज या यूट्यूब चॅनल वर त्याचबरोबर MTS या मोबाईल ॲप्लिकेशन वर मी आपलं सहर्ष स्वागत करतोय। आज आपण अंकगणित या विषयाचे पोलीस भरती, पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी जे अंकगणित आणि बुद्धिमापन हा विषय आहे तर त्या संबंधित अंकगणिताचे महत्त्वाचे सगळ्या टॉपिकवरचे 25 प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत। त्याचं PDF तुमच्याकडे आहे। आता ज्या विद्यार्थ्यांच्याकडे ते PDF नसेल किंवा त्यांना काही ते हवं असेल तर त्यांनी हा जो नंबर ती बोर्डवरती लिहिलेला आहे 72 49 03 23 23 या नंबरशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधा, तुम्हाला ती PDF मिळेल। आणि त्याचबरोबर आता जी काही पोलीस भरती आहे तर त्याच्या संदर्भात संपूर्ण अभ्यासक्रमाची एक बॅच आपल्या MTS मार्फत, म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमाची एक बॅच ऑनलाईन सुरू आहे। त्याचबरोबर पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ ही जी काही परीक्षा आहे तर याच्या दोन बॅचेस आहेत। एक संपूर्ण अभ्यासक्रमाची बॅच आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना फक्त अंकगणित आणि बुद्धिमापन याच विषयाची तयारी करायची आहे किंवा तोच विषय त्यांना हवा असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयाची एक आपल्याला बॅच आपण लॉन्च केलेली आहे, म्हणजे ती बॅच आता सुरू आहे। अत्यल्प फीमध्ये ती बॅच सुरू आहे। तर ज्यांना त्याची आवश्यकता असेल त्यांनी या नंबरवरती संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला अधिक माहिती मिळेल। तर आता आपण सुरुवात करूया की जे काही आपण 25 प्रश्न घेणार आहोत तर त्या टेस्टमध्ये जे त्या PDF तो प्रश्न क्रमांक आहे 26। हां, म्हणजे आजच्या आपल्या या व्हिडिओमधला प्रश्न क्रमांक 1 आहे, परंतु तुमच्या हातात जे PDF आहे तर त्याच्यामध्ये तो प्रश्न क्रमांक 26 आहे। तर पाहूया, प्रश्न असा आहे तर खालील बेरजेस स्टारच्या जागी कोणता अंक येईल। स्टार म्हणा किंवा पुली म्हणा, म्हणजे आपण काय म्हणाल त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण पुली आहे असं पुली म्हणतो मी। स्टार ऐवजी स्टार शब्द जरा वेगळा वाटेल। तर पुलीच्या जागी अंक कोणता येईल असा प्रश्न विचारलेला आहे। तर मी प्रश्न लिहितो बोर्डवरती। तर प्रश्न काय पहा, 3 पुली 4, त्यानंतर 8 पुली 3 अधिक 299, त्याचं उत्तर दिलंय त्यांनी 6 पुली 14। आणि प्रश्न आपल्याला विचारलाय की फुलीच्या जागी कोणता अंक येईल। मग बघूया आपल्याला काय करायचं आहे, तर तो जी बेरीज आहे ती बेरीज बरोबर जुळली पाहिजे, बरोबर। मग आता मी करतो बा, एकदम सोपं टेक्निक असतं याचं। पाहता 4 आणि 3 7 आणि 7 आणि 9 16, 1606 लिहिलेलं आहे त्यांनी, म्हणजे 1606 त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे हातच्या 1 असणार आहे, म्हणजे तो हातच्या आपण इथं घेतो, काही जण इथं लिहितात किंवा लक्षात ठेवतात किंवा बाजूला लिहितात, पण हातच्या 1 आहे हे सत्य। मग आता इथं फुली आहे, म्हणजे फुलीच्या ठिकाणी काहीतरी पाहिजे। मग आता इथं 9 आहे, त्या 9 मध्ये मी हातच्या 9 ला 10 झाले, मग 10 झाल्यानंतर इथं काहीतरी 2 संख्या असणार आहेत ना, पण ह्या तिघांची मिळून बेरीज इथे येणार आहे, म्हणजे इथं जो मी अंक भरणार आहे तीच अंक इथं येणार आहे। आणि म्हणून साधं लॉजिक आहे माझं, अहो जर मी इथं 0 0 लिहिलं तर इथं 9 आणि हातच्या 1 10 होईल, आणि मग 10 0 आपण घेणार, म्हणजे इथं जर 0 आलं 10 0 इथं आलं, म्हणजे हातच्या परत 1 गेला, तो हातच्या मी इकडे काढला। आता इथं बघा, इथं 0 इथं 0, म्हणजे 0 काय महत्व नाही आहे, म्हणजे 9 1 10 10 0 हातच्या 1, आणि मग 3 आणि 4 8 आणि 4 12 12 2 14 14 आहे, म्हणजे माझं 0 मॅच होतं, म्हणजे या ठिकाणी फुलीच्या जागी 0 असला पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न असा आहे 2 संख्यांची बेरीज 14, 2 संख्यांची बेरीज 14 आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 100 होते तर त्या 2 संख्येचा गुणाकार किती। अतिशय सोपा प्रश्न आहे। तर कसा सोडवायचा आपल्याला, आपल्याला माहित नाही आपल्याला कुठे संख्या विचारल्या, आपल्याला संख्या विचारल्याच नाही, आपल्याला विचारलंय त्या संख्येचा गुणाकार किती। हा, आणि बेरीज दिलेली आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज दिलेली आहे, मग आपल्याकडे सूत्र आहे। हा, म्हणजे जी आपली नित्य समीकरणं आहेत अंकगणितामध्ये अतिशय महत्त्वाची 7 नित्य समीकरणं आहेत आपल्याला माहीत आहेत, आणि त्यामध्ये a + b कंसाचा वर्ग हे जे नित्य समीकरण आहे, a + b कंसाचा वर्ग बरोबर a² + 2ab + b² असं जे सूत्र आहे त्या सूत्राचा आपण आधार घेऊन पटकन सोडवता येईल आपल्याला, तोंडी सोडवायचं आहे। फक्त तुमच्या माहितीसाठी मी सूत्र लिहिलं। हा, मग आता त्या 2 संख्या जर a आणि b आहेत असं मी गृहित धरलं तर त्या दोघांचं आपल्याला बेरीज दिलेली आहे, ती किती दिली 14, मग अरे कंसात 14, म्हणजे 14 14 वर्ग आहे केला। हा, a² + b² म्हणजे कंस, म्हणजे त्या 2 संख्येचा वर्ग आहे, मग a² + b² ची किंमत दिलेलीच आहे 100, भरून
टाकली मी 100 अधिक 2 ए बी तसंच, कारण मला गुणाकारच पाहिजे ना, आणि ए बी म्हणजे गुणाकारच आहे. मग घ्या हे 100 इकडे घ्या, 14 वर्ग केला 196, हे 100 इकडे आलं वजा झालं म्हणजे वजा 100 बरोबर 2 ए बी. मग आता 196 मधून 100 वजा झाले 96, मग 96 मला ही 2 ए बी ची किंमत आहे, मला ए बी ची किंमत विचारली, 2 इकडे घ्या भागिले होईल म्हणजे 96/2 बरोबर ए बी, म्हणजे बे के बे हा बेचो काढून बेट 16 म्हणजे तुम्हाला डायरेक्ट गुणाकार मिळेल 48. म्हणजे उत्तर असेल 48. त्या लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, हा बारोमाच्या नियमाचा प्रश्न आहे, आकडेमोडीचा प्रश्न आहे. हां, चुकण्याची दाट शक्यता असते अशा ठिकाणी. कारण काय होतं हे लक्षात घ्या की किरकोळ चूक आपण करतो, हातच्या चुकतो, किंवा आपल्याला भागिलेचं गुणिले करायला कळत नाही आहे आणि मग चूक होण्याची शक्यता असते. असे प्रश्न थोडेसे काळजीपूर्वक सोडवायचे, लक्ष देऊन सोडवायचे. तर पहा मी प्रश्न सोडवून दाखवते. तो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. तर प्रश्न काय पहा, 5.1/6 गुणिले 4.3/8 आणि भागिले 2.1/8 तर बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पाहता आपल्याला माहिती आहे की जर एका आकडेमोडीमध्ये हां जर 2, 3, 4 क्रिया आल्या, म्हणजे चारच क्रिया आहेत गणितामध्ये, गुणाकार भागाकार बेरीज आणि वजा, तर त्यामध्ये पहिला मान आपण भागाकाराला देत असतो. पण आता इथं काय झालं, हे सगळे पूर्णांक एक अपूर्णांक आहे. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न समजावा अशा नमुन्याचे प्रश्न तुम्हाला 100% सोडता यावे यासाठी मी वेळ खर्च करायला लागलोय, लक्षात घ्या. आता आपल्याला पटकन उत्तर काढता येतं. तर मी ह्याचा पहिल्यांदा काय करून घेतो, तर व्यवहारी अपूर्णांक करून घेतो. आणि व्यवहारी अपूर्णांक कसा करायचा हे बेसिक आहे. म्हणजे ज्या मुलांना अजून तेही बेसिक माहीत नसेल, तर त्यांनी आपल्या ह्या MTS यूट्यूब चॅनलवर किंवा आपल्या ॲप्लिकेशनवर गणिताच्या बेसिकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते पाहून घ्या की अपूर्णांकाचं कसं रूपांतर करायचं, दशांश अपूर्णांकात कसं करायचं, हे सगळं तिथं आहे. तर आता आपण करूया, उदाहरण सोडवूया. ह्याचं मी करून घेतो. 6 × 5 = 30, 30 × 1 = 31 म्हणजे 31/6 गुणिले 8 आणि 4 गुणाकार होईल 8 = 32, 32 × 3 = 35, 35 × 8 त्यानंतर भागिले आहे तसंच. मी फक्त ह्याची व्यवहार अपूर्णांक करून घ्यायला लागलोय. 8 × 16, 16 × 1 = 17, 17 × 8 आता आपल्याला माहिती आहे की भागिले पहिली क्रिया आपण भागिलेची करणार असतो हां अशा कॅल्क्युलेशनमध्ये. म्हणजे हा भागाकार मी पहिला करणार आहे. मग हा भागाकार करायचा आहे म्हटल्यानंतर मला जर का भागिलेला भागिले असेल तर ते उलटून गुणिले होतं. हेही बेसिक नॉलेज आहे बाळांनो. हां तर मग आता काय होईल, तर हे 31/6 × 35/8 उलटून गुणिले हे होईल, म्हणजे हे भागिले आहे म्हणजे उलट होईल. हां म्हणजेच 8 वर जाईल आणि 17 खाली येईल. आता जिथे जिथे भाग लागतो तिरका तो लावायचा आणि मग त्याला सोपे रूप द्यायचं, भाग लागायचं संपलं की गुणाकार करायचा. उत्तर माझं तयार आहे, करूया आपण. 8 ला 8 निघून गेले. हां आता काय भाग लागायची संपली मर्यादा. कारण का वर 31 आहे आणि 35 आहे आणि खाली 6 आणि 17 आहे, म्हणजे ह्या पाड्यातल्या संख्या नाहीच आहे. हां कारण 31 तर मूळ संख्याच आहे. हां 35 आहे ही संयुक्त संख्या आहे, परंतु काय सांगत तिला भाग जात नाही. संपला विषय, वरच्यावर गुणाकार करून घ्या. म्हणजे 31 × 35 / 17 × 6 मग आता डायरेक्ट आपण गुणाकार करूया. आता ही गुणाकार करायला मी वेळ घालवत नाही आहे, कारण 35 आणि 31 गुणाकार केला तर तो 10/85 असा येतो आणि 17 आणि 6 गुणाकार केला 17 × 10 = 2 म्हणजे 102 असा त्याचा गुणाकार येतो. आता हे माझं उत्तर आहे, परंतु जर पर्यायमध्ये पाहिलं तर त्याने जे उत्तर दिलं म्हणजे जे पर्याय दिलेले आहेत ते पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दिले. मग आपण त्याचं पूर्णांक युक्त अपूर्णांक करूया. मग मी तोंडीच भाग लावतो बघा, 102 = 102 कारण 108 आहे पहिलं ना, नाही का. आणि मग आता इथं राहिले किती, तर ते 8 राहिलं म्हणजे 102 × 102 म्हणजे इथं राहिलं किती, 6 राहिलं. ते 6 तिकडं जोडलं 65 झालं. हां म्हणजे मग इथं 0 टाकणार आणि हे 65 वरती अंशाला घेणार आणि मग भागिले 102 आहेच. म्हणजे माझं उत्तर आहे की 65.65/102 हे त्याचं उत्तर आहे. तो पर्याय नंबर 4 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 29. हा प्रश्न कसा आहे पहा, 5 क्रमवार संख्यांची बेरीज 270 आहे, तर दुसऱ्या व 5व्या संख्येची बेरीज किती, असा प्रश्न. एकदम सोपा प्रश्न. तिथं काही म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जायचं नाही बाळांनो. म्हणजे बऱ्याच मुलांना सवय आहे की एक समान आणायचं की लगेच त्या 5 संख्या नैसर्गिक संख्या आहेत, म्हटलं की 1 साठी 1, 1 साठी नाही, काही करायचं नाही आहे. 270 बेरीज दिलेली आहे. किती संख्येची दिलेली आहे, 5 संख्येची दिलेली आहे, त्याला भागिले 5 करा.
मग भागिले पाच केलं तर काय येतं पहा, पाच न भागला तो पाचा पाचा पंचवीस राहिले, दोन वीस झाले, पाच चौक वीस म्हणजे चोपन्न. तर चोपन्न जी आहे ना ती मधली संख्या आहे. आणि मग आपल्याला कळते आता जर मधली समजली तर मग इकडच्या दोन आणि तिकडच्या दोन, हा म्हणजे चोपन्न मी मध्ये घेतलं म्हणजे पुढची एक असेल पंचावन्न आणि दुसरी असेल छप्पन्न, मागची असेल त्रेपन्न आणि बावन्न, झाल्या माझ्या संख्या पाच. एक दोन तीन चार पाच संख्या मी काढले लगेच पटकन. मग आता मला प्रश्न काय विचारलाय तर मला विचारलं दुसरी आणि पाचवी विचारली, मला दुसरी कोण आहे त्रेपन्न आहे आणि पाचवी कोण आहे छप्पन्न आहे. खरं त्या दोघींची बेरीज सहा आणि तीन नऊ, हा आणि पाच आणि पाच दहा म्हणजे एकशे नऊ ही त्यांची बेरीज आहे. हा शॉर्टकट आहे आणि शक्यतो असे प्रश्न फार शॉर्टकटने सोडवता येतात. आणखी याच्यापेक्षा जे काही शॉर्टकट्स वगैरे आहेत आपल्या जी काही बॅच सुरू आहे तिथं मी सांगत असतो. इथं पर्टिक्युलर आपण उदाहरण सोडवतो आणि त्यामुळं ज्या मुलांना वाटतं किंवा सरांनी हे कसं काय पटकन काढल्या संख्या कशा काढल्या, जर मग सम असत्या तर असं आम्ही काय केलं असतं, ह्या पाच होत्या म्हणून तुम्ही मधली काढली हो, पण जर ह्या सहा असत्या आणि मग आम्ही भागला असतं तर मग मधली कोणाला धरायची, कारण पाच बोटातलं मधलं बोट दाखवते तर सहा बोटातलं कुठं दाखवणार, म्हणजे असे काही तुमच्या शंका असतील तर ह्या सगळ्या शंका तिथं आपल्या सिलेबसमध्ये मी क्लिअर केलेल्या आहेत. त्यातून काही जणांना प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ठीक आहे, आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तीस, सोपा प्रश्न आहे, पहा चतुर्थ प्रमाणपद काढा असा प्रश्न आहे. तर पाहूया, मी संख्या लिहितो प्रश्न लिहितो पायावरती. तर प्रश्न असा आहे, शून्य पॉईंट दोन, शून्य पॉईंट शून्य बारा, सॉरी शून्य पॉईंट बारा आहे म्हणजे शून्य बारा नाही आहे फक्त बारा, शून्य पॉईंट बारा आणि शून्य पॉईंट तीन चे चतुर्थ प्रमाणपद काढा असा प्रश्न आहे. प्रश्नच पूर्ण लिहिल्याने मिळालो तर पहा, चतुर्थ प्रमाणपद काढा याचा अर्थ संख्या जर दिलेल्या संख्या जर प्रमाणात असतील. आता ज्या विद्यार्थ्यांना ह्याच बेसिक माहीत आहे, संख्या दोन प्रकारे असतात, एक परंपरित प्रमाणात आणि एक प्रमाणात. जेव्हा त्या प्रमाणात असतात तेव्हा पहिली संख्या भागिले दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या भागिले चौथी संख्या अशा पद्धतीने त्याची लिंक आहे. म्हणजे ही पहिली असेल, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, चौथी मला माहीत नाही, मग चौथी एक्स आहे असं मी समजतो. मग माझ्या सूत्रानुसार पहिली शून्य पॉईंट दोन भागिले दुसरी शून्य पॉईंट बारा बरोबर शून्य पॉईंट तीन तिसरी भागिले चौथी, चौथी आहे एक्स, म्हणजे मी एक्स गृहित धरली, मला एक्स उत्तर काढायचं आहे. चतुर्थ प्रमाणपद मला विचारलेला आहे. मग हे एक्स इकडं आलं तर वरती जाईल, हे तिकडं जाईल आणि उलट होईल. मग एक्स माझं इकडं आलं म्हणजे एक्स बरोबर हे शून्य पॉईंट तीन, हे शून्य पॉईंट बारा वरती जाईल म्हणजे शून्य पॉईंट बारा आणि हे शून्य पॉईंट दोन खाली येईल म्हणजे हे शून्य पॉईंट दोन. आणि झालं, आता फक्त मला कॅल्क्युलेशन करायचं आणि मला त्याचं उत्तर शोधायचं आहे. करूया, आता काय करायचं आपल्याला, पॉईंटचा विचार करायचा. कसा करायचा काही नाही, जर असा भाकार करणं अवघड जात असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर मला पॉईंटचा दशांश चिन्ह असलं की माझा भाकार शंभर टक्के चुकतो, मग चुकतो तर त्याला एकदम सोपा मार्ग ते पॉईंटच कॅन्सल करून टाका ना. मग कसा करायचा तर तेही मी बेसिकमध्ये सगळं सांगितलेलं आहे बाबा. तर इथं काय करतो, आता बघा वरती पॉईंट घाला माझा एक दोन तीन, तीन घाला पॉईंट आहे म्हणजे वर तुम्हाला एकावरती तीन शून्य घेऊन गुंडलं पाहिजे, म्हणजे मी गुंतो म्हणजे वर गुणलं बघा मी तीन शून्य घेतल्या म्हणजे एक हजार झालं, कारण एक दोन तीन घरा पॉईंट होता खाली, पण तीन घरानंच गुणलं पाहिजे आता, कारण जिथं जास्त घरावर पॉईंट आहे तेवढ्या शून्य घेऊन एक वर गुणावं लागतं म्हणजे खाली सुद्धा मला हजारनंच गुणावं लागेल. गुणलं बघा मी आता वरती हजारनं गुणलं म्हणजे पॉईंट माझा कॅन्सल झाला, म्हणजे मला मिळालं तीन गुणिले बारा, पॉईंट समाप्त आता. आणि खाली शून्य पॉईंट दोन होतं, ह्या एक शून्यमुळे एक पॉईंट पुढे आला म्हणजे खाली झालं दोनशे, खाली झालं दोनशे. आता भाग लावायचा, लावूया भागात, लावतो भाग, हा चारने भाग लावतो मी, चारने भाग लावतो, चारी त्रिकोण बारा, चारा पंचे वीस आणि वरची शून्य, वर झालं तीन त्रिकोण नऊ आणि खाली झालं पन्नास. आता मला भाग लावायचा आहे तर काय करा, हे शून्य आहे ना, आता हिथं सुद्धा बघा म्हणजे जिथं आपल्याला काम कमी करता येईल आणि सोपं करता येईल इतकं सोपं करायचं असतं डानो. मग मी काय करतो, हे पन्नास आहे ना असं लिहितो, नऊ छेद पाच आणि गुणिले दहा इथं बाजूला काढतो, म्हणजे मला पुन्हा पॉईंट द्यायला सोपा पडेल. आणि आता लावा ना भाग, मग पाच आणि नऊला कसा लागेल, तर पाच एके पाच, नऊमधून पाच गेले राहिले चार, हा मग पॉईंट देतो आपण, मग चार ते चाळीस झाले, पंचाहत्तर ते चाळीस म्हणजे शून्य पॉईंट आठ आलं, पण भागिले दहा आहे. आता भागिले दहा म्हटल्यानंतर दहाने भाग तुम्ही एक घरावरती पॉईंट सरकणार, म्हणजे माझं फायनल उत्तर आहे शून्य पॉईंट अठरा, म्हणजे हे त्याचं उत्तर असेल, तो पर्याय क्रमांक तीन होता.
पुढचा प्रश्न पहा, 15 गाई 9 दिवसात 2700 किलोग्राम धान्य खातात. 15 गाई 9 दिवसात 2700 किलोग्राम धान्य खातात, तर 18 गाई 30 दिवसात किती धान्य खातील? सोपा प्रश्न आहे एकदम. तर इथं काय करायचं आहे, ह्या 15 गाई 9 दिवस आता धान्य किती खातात, इथं फक्त जर काम समान असेल, इथं काय करायचं आपण M1 D1 T1 हां हे आपल्याला माहिती आहे, बेसिकमध्ये तुम्हाला काळ कामामध्ये हे सगळं घेतलेलं आहे. तर आपल्याला फक्त काय करायचं, इकडचं काम इकडे जोडायचं, म्हणजे 2700 खाता हे काम आहे त्या गायींचं, ते चारा खाण्याचं, आणि त्यामुळं इथलं मला शोधायचं आहे, ह्याला मी W1 म्हणतो. आणि इकडं त्या बाजूला गायी किती आहेत, 18, आणि दिवस किती आहेत, 30, म्हणजे 18 × 30 आणि गुणिले मग 2700, हे लक्षात घ्या, म्हणजे इकडचं काम इकडं जोडायचं, कारण हा 15 गायी आणि हा जो आहे 9 दिवस, तर त्याने 2700 खातात, ते 2700 तिकडं जोडायचं झाला, तर कॅल्शियम करा, म्हणजे तुम्हाला मिळेल W1 बरोबर, म्हणजेच आता आपलं उत्तर आहे, म्हणजे काय असेल, 18 × 30 × 2700 आणि भागिले 15 × 9 भागला होतोय, 15 × 15, 15 × 30 9 × 9, 9 × 18 2 × 4 2700 × 4 400 4 × 7 = 28 2 आणि 7 × 4 = 28 4 × 8 = 10 म्हणजे 10,800 किलोग्रॅम त्यांना धान्य लागेल, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 180 मीटर लांबी असलेली रेल्वे आपल्या समान लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास 18 सेकंद वेळ घेते, तर गाडीचा वेग किती? पटकन काढायचं पटकन, कारण आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला गाडी प्लॅटफॉर्म किंवा बोगदा किंवा पूल असं लांबलचक काही ओलांडत असते, तेव्हा ते अंतर जावं लागतं तिला, ते तिची स्वतःची लांबी अधिक ती जे काही ओलांडती, म्हणजे बोगदा असेल, पूल असेल, काय असेल, तर त्याची लांबी यांची बेरीज करावी लागते. मग स्वतः गाडीची लांबी 180 दिलेली आहे त्यांनी, आणि त्या जो काही प्लॅटफॉर्म आहे त्याची पण लांबी तेवढीच आहे, म्हणजे 180 म्हणजे 360 हे अंतर झालं. आपल्याला माहित आहे, आपल्याला विचारलं काय, वेग विचारला आहे, मग वेग बरोबर आपल्याकडे सूत्र आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता अंतर माहित आहे आपल्याला 360, वेळ त्याने दिलेली आहे प्रश्नामध्ये 18 सेकंद, किंमत भरली तर भरतो बघा 360 / 18 भाग लावा, कारण जे पर्याय दिले ते मीटर पर सेकंदमध्येच आहेत, त्यामुळं सरळ भाग लावूया, 18 × 18 = 36 0 म्हणजे 20 मीटर पर सेकंद, हे त्याचं उत्तर असेल, तो दिलेला आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, सर्वात मोठा पूर्णांक कोणता, असा प्रश्न विचारलेला आहे. तर पटकन करूया, पहा आता मी फक्त दिलेल्या पूर्णांक फळ्यावरती लिहितो, 17/4 पहिला आहे, 17/4 नंबर 2 आहे, 37/6 नंबर 3 आहे, 3/2 आणि नंबर 4 दिलेला आहे, तर वरती लिहितो नंबर 4 हा आहे 65/8. तर याच्यातला आपल्याला सर्वात मोठा विचारलेला आहे, काय नाही करायचं, आपण लॉजिकली आपण करू शकतो, तोंडही करू शकतो, कारण हे सगळे जे अपूर्णांक आहेत ह्या सगळ्यांचा जो छेद आहे तो अंशापेक्षा लहान आहे, आणि जर का अंशापेक्षा छेद लहान असेल तर 100% पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतो. मग पूर्णांक फक्त तोंडी बाहेर काढायचे, मी तोंडी काढते, पहा 4 × 17 जवळचा भाग, 4 × 16 म्हणजे इथं 4 पूर्णांक बाहेर येणार आहे, काय राहिलं ते मला माहिती नाही, मला पूर्णांकाची तुलना करता येणार आहे. त्यानंतर इथं 6 × 37 भागला, 6 × 36 म्हणजे 6 पूर्णांक बाहेर येईल, इथं 2 × 2 = 1 पूर्णांक बाहेर येईल, आणि इथं 8 आपण 65 भागला तो जवळचा, 88 × 64 8 पूर्णांक बाहेर येईल, म्हणजे हा पूर्णांक मोठा आहे, म्हणजे 4, 6, 1, 8 ह्याच्यामध्ये 8 मोठा आहे, म्हणजेच माझा नक्कीच हा पूर्णांक मोठा असेल, ह्याचं उत्तर असेल 65/8. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 34, 0.05 बरोबर प्रश्नचिन्ह आणि टक्के. आता आपल्याला याचं प्रश्न म्हणजे किती टक्के असे विचारले, मग मी समजलो की 100%. आता टक्के या शब्दाचा अर्थ असतो भागिले 100, म्हणजे मला असं लिहिता येईल 0.05 बरोबर 100%चा अर्थ भागिले 100, म्हणजे भागिले 100. आता हे 100 तिकडं जाईल म्हणजे गुणिले होईल, म्हणजे 0.05 × 100 बरोबर x, आणि मग 100 × 0.5 केल्यावर काय होणार आहे, 2 घन पॉईंट फक्त पुढं सरकेल, म्हणजे हा पॉईंट इथं येईल, म्हणजेच तुमचं उत्तर असेल 5. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35, प्रश्न काय पहा, वर्गमुळात 256 लिहितो प्रश्न बोर्डवरती, वर्गमुळात
256 गुणिले वर्गमुळात 625 आणि इथं भागिले आहे ते प्रश्नचिन्ह, इथं पण आहे प्रश्नचिन्ह आणि बरोबर 4 असं त्याचं उत्तर दिलेलं आहे. आता आपल्याला याची किंमत शोधायची, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय हे शोधायचं आहे आपल्याला. हां तर बघूया प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय ह्याचं उत्तर मला काढता येते. म्हणजे 256चं वर्गमूळ निघतं आहे, तर 256चं वर्गमूळ काय येते, तर 256 ह्याचं वर्गमूळ येतं 16. 16चा वर्ग आहे तो, म्हणजे 16 भागिले प्रश्नचिन्ह आहेच गुणिले इथं 625चं वर्गमूळ काय येतं, 25. आणि 25चा वर्ग आहे तो, म्हणजे 25 आणि भागिले प्रश्नचिन्ह आहेच आणि ह्याची किंमत आहे किती, 4. आता प्रश्नचिन्ह गुणिले प्रश्नचिन्ह म्हणजे इथं काय होतं, गुणाकार होणार ना. आणि 16 गुणिले 25, 16 गुणिले 25चा गुणाकार केल्यावर 25 मी गुणतो, 25 150 15, 25 एके 25, 25 आणि 15 40, म्हणजे 400. आणि बरोबर हे काय होईल, 4 येईल इकडं, 4 आलं भागिले झालं आणि हे प्रश्नचिन्ह गेलं तिकडं, पण प्रश्नचिन्हाचा वर्ग होणार आणि प्रश्नचिन्ह गुणिले प्रश्नचिन्ह आहे, भाग लावा. 4 एके 4 100, 4 एके 4 5 0 दिल्या, म्हणजे ही प्रश्नचिन्हाच्या वर्गाची किंमत आहे. आपल्याला प्रश्नचिन्हाची किंमत पाहिजे, मग दोन्ही बाजू वर्गमूळ काढलं म्हणजेच मला मिळेल प्रश्नचिन्ह बरोबर 100चा वर्गमूळ 10, याचं उत्तर असेल 10. तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 36वा प्रश्न आहे. पहिल्या 100 संख्यांची सरासरी किती, जर का संख्या क्रमानं असल्या बा नैसर्गिक संख्या आणि जर त्यांची सरासरी विचारली असेल तर काहीच नाही करायचं, फक्त त्या संख्येच्या पुढची संख्या घ्यायची आणि तिला फक्त 2 भागायचं, हा शॉर्टकट आहे त्याचा, बरं का. म्हणजे मग आपण करूया, म्हणजे 101 भागिले 2 होणार, भाग लावा 2 5 10 आणि 2 5 10, म्हणजे 50.5 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. आता ही मूळ संख्यांची जी बेरीज आहे तर ती बेरीज तुम्ही लक्षातच ठेवायची आहे. तर ज्यावेळेला मी संख्या टॉपिकमध्ये पहिल्यांदाच मी तो एक चार्ट दिला होता आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बेरजा दिलेल्या होत्या, तर 1 ते 100 पर्यंत ज्या काय 25 मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज आहे 1007, लक्षात असू द्या, हे लक्षात ठेवायचं, नाही तर तुम्हाला जर ती बेरीज करायची म्हटलं तर खूप वेळ जाईल. तर ह्या काही आकडे हे लक्षात ठेवावे लागतात. आणि नुसती जोडमूळ संख्यांची बेरीज विचारली असतील तर मग त्याचं उत्तर 488 असं, जसा प्रश्न असेल तसं. तर ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 38. आता प्रश्न मी फळ्यावरती लिहितो, प्रश्न क्रमांक 38 लिहितोय पहा. 16 64 3/4, चा अर्थ असतो गुणाकार, मी लागलीच लिहितोय, चा म्हणजे गुणाकार, 3/4, च्या 5/6 म्हणजे पुन्हा गुणाकार, 5/6, च्या 7/10 म्हणजे पुन्हा गुणाकार, म्हणजे 7/10 म्हणजे किती, म्हणजे ह्याचं उत्तर काढायचं आता आपल्याला. काढूया आता आपण ह्याचं उत्तर काढूया, बघूया आता कसा कसा भाग लागतो, कसा भाग लावायचा आहे, सरळ गुणाकार आहे तो. हां म्हणजे कुठं कुठून भाग लागतोय बघू, मी कसाही लावतो बघा, 3 एके 3 3 2 6, परत ह्या 2 मी इकडे भाग लावतो, 2 2 1 1 2 इथं 2 8 16, 2 3 6 आणि 2 2 4. आता 4 लावतो, 4 1 4, 4 2 8, वरची 0 म्हणजे मधली 0, कारण 4 8 32 मी डायरेक्ट म्हणतोय, 4 8 32 म्हणजे 208 गुणिले हे 5 आहे गुणिले हे 7 आहे. हां मग आता करूया, आणि काही भाग लागतोय का बघा, हे 5 1 5, 5 2 10. आता ह्या 2 इकडे भाग लावतो बघा, 2 1 2 2 1 2 ही 0, 2 4 8. आता 104 गुणिले 7 हे आपलं उत्तर आहे, 104 गुणिले 7 म्हणजे 7 4 28, 7 4 2, 7 0 0, 2 8 2 आणि 7 1 7 म्हणजे तुमचं उत्तर आहे 728. तो आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 39. 39वा प्रश्न असा आहे, प्रश्न लिहितो बोर्डवरती, प्रश्नचिन्ह बरोबर लिहितो का प्रश्न, तर प्रश्नचिन्ह गुणिले 25, प्रश्नचिन्ह गुणिले 25 बरोबर 10^4 वजा 36 तर प्रश्नचिन्ह बरोबर किती, तर प्रश्नचिन्ह बरोबर किती असा प्रश्न आहे. पण कसं करायचं, काय नाही करायचं आहे, हे 10^4 म्हणजे 1/4 0, हां म्हणजे झालं, म्हणजे हे तसंच राहू दे, प्रश्नचिन्ह गुणिले 25 किंवा मी लागलीच 25 तिकडं, ते वजा करून घेतो मी, बघा 1 2 3 4 वजा 36 आहे,
वजा 3600 वजा बाकी केली हाँ म्हणजे 10000 मधून 3600 गेले म्हणजे 6400 राहिले 6400 हे 2500 कडे आले भागिले झाले म्हणजे इथं प्रश्नचिन्हाची आता फक्त भाकर करा आपलं उत्तर आहे मग लावूया तुम्हाला 25चा पाळा येत असेल 25 म्हणा नसेल तर मग 5 दिलावा कसं 5 दिला तो 5 5 25 इथं 5 1 5 राहिले 1 5 2 10 हां राहिले 4 5 48 वरची 0 परत 5 लावला 5 1 5 5 2 10 राहिले 2 28 झाले 5 5 25 हां राहिले 3 30 झाले 5 37 म्हणजे फायनल उत्तर आहे 256 ह्याचं उत्तर असेल 256 त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 40 प्रश्न लिहितो बोर्डवरती प्रश्न काय पाहता प्रश्न आहे 24336 24336 भागिले एक्स बरोबर 78 × 24 तर एक्स बरोबर किती असा प्रश्न झालेला आहे आता हे एक्स इथं असाय म्हणजे ते भागिले आहे तर शॉर्टकट वापरून मी भागिले एक्स आहे म्हणजे मला एक्स ची किंमत काढायची आहे मग एक्स तिकडे गेलं की हे इकडे येईल भागिले होईल समीकरणाचा नियम बाबा मग झालं 24 33 6 हे इकडे आलं भागिले झालं म्हणजे 78 × 24 आणि बरोबर एक्स असा झालं आता आपण फक्त भाकर करायचा आहे संपला विषय भाग लावूया दोन्ही भाग लागतोय 4 लागतोय आपण ठरवायचं कसोटी आपल्याला माहिती आहेत कसोटी शिकवलेले आहेत आणि त्यानुसार भागाकार करत बसूया आता दोन्ही भाग लागतोय बघा 2 × 2 = 4 इथं वरती बेर लावतो 2 × 2 = 4 परत 2 × 2 राहिले 1 2 × 12 राहिले 1 2 × 16 त्यानंतर आता आणखी मी बेर भाग लावतो 2 × 12 इथं बेर लावला 2 × 12 वरची 0 2 × 16 2 × 8 वरची 0 म्हणजे काय म्हणालो लक्षात आलं असेल तुमच्या बेसिक नॉलेज आहे आता परत मी 6 भाग लावतो तर 6 × 6 6 × 6 ही 0 तशीच परत 6 × 6 राहिले 2 24 झाले 6 × 6 24 म्हणजे आता खाली 78 राहिले वर राहिले 10 14 मी इथं बाजूला लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल इथं लिहितोय 10 14 भागिले हे राहिलेलं आहे ते 78 आणि बरोबर आहे ते एक्स म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे आता मी भाग लावतो आणि आपण दोन्ही लावू शकतो पण डायरेक्ट मी लावतो भाग 13 हा 13 पण आपल्याला डायरेक्ट भाग लावता येईल किंवा लावतो दोन्ही भाग 2 × 6 = 1 × 92 18 इथं 2 × 5 = 10 वरची 0 × 2 = 14 परत 3 भाग लावतो 3 × 1 = 3 3 × 9 इथं 3 लावला 3 × 1 = 3 उरले 2 20 झाले 3 × 6 = 18 उरले 2 3 × 9 = 27 आता खाली 13 आहे वर 179 आहे 13 पाण्यात 179 आहे किंवा तो 13 वर्गच आहे म्हणजे 13 × 13 = 13 13 × 179 म्हणजे ह्याचं उत्तर आहे 13 एकशे किंमत असेल 13 तुम्ही भाग कसाही लावा वाहन जाईल अशा संख्येने फक्त भाग लावायचा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 41 आपल्याला विचारलंय मसावी किती मी प्रश्न लिहितो हा अपूर्णांक आहे आणि त्याचा मसावी विचारलेला आहे पटकन काढूयात उत्तर मी लिहितो 7/9 7/9 14/15 7/10 चा मसावी किती हा अपूर्णांकाचा मसावी आपल्याला माहित आहे अपूर्णांकाचा मसावी बरोबर अपूर्णांकाचा मसावी बरोबर कसा करतात तर अंशस्थानी अंशाचा मसावी भागिले छेदस्थानी छेदाचा लसावी म्हणजे आता आपलं उत्तर मिळेल अंशस्थानी काय करणार अंशाचा मसावी काढणार मग अंश काय आहे 7 आहे 14 आहे 7 आहे याचा मसावी काढायचा आहे मग आता याचा जर मसावी काढायचा असेल तर काय होणार आहे अवयव 7 ने 14 भाग असतो म्हणजे सामायिक अवयव कोण आहे 7 आहे म्हणजे याचा मसावी किती आहे 7 आहे झाला अंश माझा तयार आता छेदस्थानी छेदाचा लसावी आता अशी संख्या पाहिजे आपल्याला की 15 पण भाग गेला पाहिजे 10 पण गेला पाहिजे 9 पण गेला पाहिजे मग आता इथे 90 येईल कारण 90 कारण 90 15 जातो 10 जातो 9 जातो म्हणजे माझं उत्तर आहे 7/90 हा आहे माझा मसावी पर्याय क्रमांक 2 त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 42 तर प्रश्न काय पहा 53 64 87 53 64 53 64 87 मध्ये 6 अंकाची स्थानिक किंमत किती असा प्रश्न विचारलाय आता सॉरी इथं जे विचारले दर्शनी किंमत विचारले स्थानिक किंमत नाही विचारली मी शब्द मागे घेतो म्हणजे चुकून मी स्थानिक म्हणालो परंतु प्रश्न विचारले
दर्शनी किंमत, शक्यतो सनी किंमतच विचारतात, पण लक्षात असू द्या दर्शनी किंमत म्हटलं की काहीच बदल होत नाही, हाय तीच उत्तर असतं, हाय तीच संख्या, म्हणजे ह्याची जर दर्शनी किंमत असेल तर ती सहाच आहे, ह्यातल्या प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत हाय तीच आहे, फक्त सनी किंमत मात्र बदलते, ती आपल्याला माहिती कशी बदलते, ठीक आहे आपण पाहूया पुढचा प्रश्न. 50 ते 60 या दरम्यान असणाऱ्या विषम संख्येची बेरीज किती असा प्रश्न आहे. 50 ते 60 50 ते 60 मधले विषम संख्येची बेरीज पाहिजे मला, 50 ते 60. मग आता आपल्याला माहिती आहे की विषम संख्येची बेरीज असू द्या किंवा सम संख्येची बेरीज असू द्या, ती बेरीज आपण कशी करतो, तर पहिली विषम संख्या म्हणजे पहिली विषम संख्या आता ह्याच्यामध्ये 50 ते 60 याच्यामध्ये असणाऱ्या पाहिजेत आपल्याला विषम संख्या, म्हणजे पहिली आहे 51 अधिक शेवटची विषम संख्या म्हणजे 60 च्या अगोदरची असणार 59 2 हे सूत्रातलं आहे गुणिले एकूण विषम संख्या. मग आता आपल्यामध्ये 50 ते 60 एकूण विषम संख्या 5 आहेत, आपण तोंडी काढू शकतो म्हणजे 5. आता फक्त आकडेमोड करूया, हे 51 आणि 59 बेरीज करतो, 9 1 10 0 हा 4 1 5 5 10 1 11 110 आणि गुणिले 5 भागला होतो 2 2 2 2 2 5 10 1 पुन्हा 2 5 10 आता आपल्याला फक्त 5 गुणायचं आहे, 5 5 25 5 4 2 5 5 25 2 27 म्हणजे 275 हे त्याचं उत्तर असेल 50 ते 60 विषम संख्यांच्या बेरीज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. तर तो प्रश्न असा आहे 2500 रुपये मुद्दलाचे 10 साधसे 3 दराने 146 दिवसात सरळ व्याजाने किती रास होईल असा प्रश्न विचारला. आपल्याला मुद्दल आपल्याला दिलेली आहे, आपल्याला माहिती आहे सरळ व्याज बरोबर जर का सरळ व्याज असेल तर मग आपलं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले मुदत भागिले 100. डायरेक्ट सूत्रात किंमत भरूया, हां म्हणजे मला व्याज मिळेल व्याज बरोबर माझी मुद्दल आहे 2500 रुपये, हां माझा व्याजाचा दर आहे 3% दिलेला आहे त्यांनी गुणिले 3 आणि मला मुदत त्यांनी दिलेली आहे, पण ती मुदत माझ्या सूत्रामध्ये असती वर्षामध्ये, पण त्यांनी प्रश्नामध्ये दिली आहे दिवसामध्ये, मग त्या दिवसाचे फक्त वर्षामध्ये रूपांतर करून घ्यायचं. 146 दिवस दिल्यात आणि मग एका वर्षामध्ये 365 दिवस असतात सामान्य वर्षामध्ये, 365च आपण घ्यायचं आणि आपण हा नाही विचार करायचा की सर मग हे वर्ष लीप वर्ष आहे का सामान्य वर्ष आहे, त्याच्या आपल्याला काही देणे घेणे असा प्रश्न दिला तसा आपल्याला फक्त सोडवायचा आहे. हां तर झाला आता फक्त आणि भागिले 100 हे सूत्रातलं आहे, करूया कॅल्क्युलेशन. ह्या 200 ह्या 200 उडवल्या म्हणजे गेल्या, आता इथं भाग लावूया, इथं बघा 6 3 9 9 5 14 काही भाग लागत नाही, पण इथं 5 भाग लागतो, पटकन आपल्याला किती व्हायला पाहिजे, ज्या मुलांच्या कसोट्या चांगल्या आहेत त्या मुलांना हे भाग लावणं फार सोपं जातं हे लक्षात घ्या. बाळांनो पुन्हा पुन्हा सांगतो की कसोट्या चांगल्या करून घ्या, ह्याचा वापर आपल्याला प्रत्येक ठिकाणी करावा लागेल आणि बेसिकमध्ये किंवा आपले जे काही ऑनलाईन आपण जी बॅच घेतलेली आहे किंवा त्या बॅचमध्ये किंवा काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि बेसिकली कसोटीवरचा व्हिडिओ आहे तो पाहून घ्या. तर 5 भाग लावूया, 5 5 25 इथं लावते, 5 5 5 7 35 राहिले 1 5 3 15 हे 73 आलं. आता 73 आहे, 73 1 73 आणि 73 2 146 7 2 14 3 2 6 146 होणार आहे, म्हणजे 73 2 146. आता झालं, आता आपल्याला काय करायचं आहे, इथं काय आलं बघा 5 3 2 हां म्हणजे आता व्याज आलं, व्याज बरोबर काय आलं 5 3 15 15 2 30 म्हणजे व्याज किती आलं 30 रुपये. पण त्याने काय विचारले, रास विचारले, मग आपल्याला माहिती रास कशी काढायची, रास म्हणजे काय असतं, व्याज अधिक मुद्दल, म्हणजे ह्याच्यामध्ये 2500 मिळवणार म्हणजे माझं उत्तर आहे 2530 रुपये ही असणार रास, ह्याचं उत्तर आहे 2530 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. प्रश्न वाचतो पहा, 7 मीटर लांबीची दोरी आहे, 7 मीटर लांबीच्या दोरीचे समान 35 तुकडे केले तर एक तुकडा किती मापाचा असेल असा प्रश्न विचारलेला आहे. काही आपल्याला त्या मीटरचं सेंटीमीटरमध्ये बदलून घ्यायची गरजच नाही आहे, 7 मीटर आहे ना, 7 भागिले तुकडे किती 35 भागिले 35 करा संपला विषय, कारण पर्याय दिले ते मीटरमध्येच दिलेले आहेत ना, सेंटीमीटरमध्ये करायची आवश्यकता नाही. भागलाव्या 7 1 7 7 5 35 म्हणजे किती आलं 1/5. आता 5 3 1 भाग 1 तर आपल्याला पॉईंटमध्ये लावायचा, झाला विषय म्हणजे 0. मग 1/10 झाले आणि 5 2 10 म्हणजे माझं उत्तर आहे 0.2 मीटर, उत्तर असेल 0.2 मीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46 घातांकावरचा प्रश्न आहे, पहा पटकन सोडवूया. तर मी प्रश्न लिहितो, 7 चा m वजा 5 वा घात बरोबर 343 चा वर्ग तर m बरोबर काय, m बरोबर किती प्रश्न असा प्रश्न आहे.
आता आपल्याला माहिती आहे की 343 हा कोणाचा तरी काहीतरी घातांक रूपात आपल्याला लिहिता येतं, तो काय आहे? तर तो 7 घन आहे. हां, मी नेहमी सांगत असतो किमान 10 तरी घन तुम्हाला माहित असावेत. मग झालं 7m म्हणजे m वजा 5 घात बरोबर 7 घन, त्याचा दुसरा घात. मग घाताचा घात असेल तर आपल्याला माहित आहे घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार असतो, म्हणजे 7 तिसरा आणि त्याचा दुसरा म्हणजे डायरेक्ट लिहितो ना 6. झालं ना? आता इथं पाया 7 आहे, इथं पाया 7 आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे. म्हणजे जर का पाया समान असेल तर घात समान असलाच पाहिजे, आणि पाया समान म्हणून घात समान, आणि म्हणून यम वजा 5 बरोबर हे 6, म्हणजे पाया समान घात समान. झालं, 5 जाऊ दे तिकडं, म्हणजे यम बरोबर 6, हे 5 तिकडं वजा आहे तिकडे गेलं, अधिक झालं, 6 + 5 म्हणजे 11, म्हणजे माझं उत्तर आहे 11, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पाहूया 47वा प्रश्न. तो रोमन मध्ये दिलेला आहे आणि त्याचा भाकार आपल्याला विचारलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना हे रोमन संख्या हे माहीत आहे त्यांना हा प्रश्न तोंडी आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ते शिकून घ्यायचं. एक्स 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 प्रश्न लिहितोय भागिले व्ही आय चा भाकार किती, भाकार दिलेलाच आहे त्यांनी, हां भागिले चिन्ह दिलेलं आहे. तर रोमनमध्ये ह्या चिन्हाचा अर्थ असतो 10, म्हणजे हे 10 10 10 म्हणजे 30 झालं, आणि भागिले मी खाली लिहिलं हे चिन्ह 5 असतं, आणि हे एक रेष आहे म्हणजे ती 1 आहे, म्हणजे 5 × 6 झालं, म्हणजे हे रोमनमध्ये 6 असं असतं. हां, हे रोमनमधलं 30 आहे, हे रोमनमधलं 6 आहे, म्हणजे 30 / 6 भाग लावला 6 × 5 = 30, म्हणजे उत्तर आहे 5. पण हे उत्तर आलं माझ्या दशमान पद्धतीमध्ये, म्हणजे जे आपण 1 ते 9 अंक वापरतो त्याला दशमान पद्धत म्हणतात. मग हे 5 मला पर्यायमध्ये रोमनमध्ये दिलेलं आहे, मग हे रोमनमध्ये असं असतं, म्हणजे व्ही असतं. हां, म्हणजे याचं उत्तर आहे, पर्याय कुठला दिलाय पाहतो, पर्याय नंबर 3, रोमनमध्ये 5 असं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 48. प्रश्न लिहितो बोर्डवरती, प्रश्न काय पहा, तर प्रश्न आहे x + 2y = 17, x + 2y = 17, आणि दुसरं समीकरण दिलंय x - 2y = -3, x - 2y = -3, एकाखाली एक लिहून टाकले मी, कारण इथं 2y 2y सगुणक समान आहे, हे एक रेषीय समीकरण आहेत, हेही बेसिक आहे समीकरणांचं, तुम्हाला समीकरणामध्ये तुम्ही शिकलेला असाल किंवा नसाल तर तो आहे तो टॉपिकमध्ये, ज्या मुलांना माहिती आहे त्यांना माहिती आहे ही बेरीज कशी करायची, तर ह्याची बेरीज करायची. एका बेरजेमध्ये फक्त सजाती पदांची बेरीज केली जाते, त्यामुळे हे -2y + 2y कॅन्सल झालं, x + 2x झालं, आणि इकडं 17 - 3 ह्यांची जर बेरीज केली तर 17 - 3 होईल, म्हणजे 14, मोठ्या संख्ये चिन्ह उत्तराला जाईल म्हणजे +14 असेल, आणि 2 तिकडे गेलं भागिले झालं, म्हणजे x = 14/2 म्हणजे 7, म्हणजे x किंमत 7 आहे. आता आपल्याला पर्याय देताना काय केलं, दुसरी किंमत काढत बसायचं नाही बाळा नंतर, कारण x किंमत जर ती 7 आहे तर ते असा पर्याय निवडायचा की त्यातला पहिला 7 असेल. हां, कारण कन्फ्यूज करणारे 2 पर्याय दिलेले आहेत. पहा, पहिला पर्याय दिला होता 5 आणि 7, दुसरा दिला होता 7 आणि 5, आणि तिसरा आणि चौथा सोडून द्या कारण तिथं 4 आणि 3 आणि 3 आणि 4 आहे, पण आपल्या उत्तरात 7 आहे, मग x किंमत 7 आहे, म्हणजे पहिला अंक 7 असला पाहिजे ना, असा पर्याय नंबर 2 आहे. तर इथं पुन्हा ही किंमत भरा आणि शोधा करायची गरज नाही, फायनल उत्तर आहे आपलं पर्याय नंबर 2. त्यानंतर 49वा प्रश्न, 12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात, तर 8 मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील? काही नाही, आपल्याला माहिती आहे काम आणि मजूर दिलेला आहे, 12 मजूर 12 दिवस, 12 मजूर 12 दिवस, काम तेच आहे हो. हां, आता 8 कामगार सांगितले त्यांनी, कामगार सांगितले 8 मजूर, म्हणजे 8 दिवस किती माहीत नाही आम्हाला, 1 दिवस झालं, कारण काम तेच आहे म्हटल्यानंतर चल 8 इकडे घ्या भागिले होईल, 1 किंमत मिळेल, म्हणजे 12 × 12/8 = 1 लावा, 4 भाग होतो, 4 × 8 4 × 3 = 12, परत ह्या 2 × 1 = 12, 6 × 3 = 18, म्हणजे x = किती आलं 18, म्हणजे किती दिवस लागतील 18 दिवस 18, हे माझं उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 50. प्रश्न काय पहा, शैलेजाने 12.6 किलोग्रॅम तांदूळ 5 समान भरण्यामध्ये भरले, तरी तिच्याकडे 1.75 किलोग्रॅम तांदूळ शिल्लक राहिले, म्हणजे 1.75 किलोग्रॅम शिल्लक राहिले, आणि होते किती 12.6 kg, 12.6 kg एवढे तांदूळ तिच्याकडे आहेत, आणि तिने काय केले? आता बघा, प्रश्न समजला की उत्तर संपलं, फक्त वजाबाकी करायची आहे. पा, काय दिलंय? तर 12.6 किलोग्रॅम तांदूळ तिच्याकडे आहे, तिनं ते तांदूळ 5 समान भरण्यामध्ये भरले,
तरीही तिच्याकडे एवढे शिल्लक राहिले, मग मी शिल्लक राहिलेली बाजूला काढतो, म्हणजे ह्यातून वजा करतो. हां, म्हणजे शिल्लक राहिलेली मी ह्यातनं वजा केले 1.75 ही वजा करतोय बघा. आता इथं 6 60 धरू शकतो आपण वजाबाकी करण्यासाठी. ही डायरेक्ट करतोय आता, ही वजाबाकी आहे. 10 5 गेले 5, ह्याच्या वापरलेला परत घेतला 7 1 8, 6 मधून 8 जात नाही 16 झाले, 16 तून 8 गेले 8, ह्याच्या वापरलेला परत दिला 1 1 2, म्हणजे 12 तून 2 गेले 10, म्हणजे 10 किलो आणि 85 ग्राम तांदूळ तिच्याकडे आहे. आता तिनं ते काय केले, 5 भरण्यामध्ये समान भरल्यात. म्हणजे आपल्याला विचारले तर एका भरणीत किती भरल्यात. मग आता याला आपण कशाने भागणार, 5 भागणार. भाऊजूला भाकार करतो, 10.85/5 फक्त आता भाकार करायचा आहे. जर तुम्हाला हा भागाकार करण्यासाठी जर पॉईंट अडथळा ठरत असेल तर विषय गोल करा, पॉईंट कॅन्सल करा. त्यासाठी वर 100 न गुणा वर 100 न गुणतोय, म्हणजे खाली 100 न गुणतोय, वर 100 न गुणा खाली 100 न, तर मग मी वर 100 न गुणलं 10.85/100 आणि खाली पण मी 100 न गुणलं 5/100. आता काय झालं, तर 100 न गुणायचं म्हणजे पॉईंट कॅन्सल होईल, कारण 2 घरावर पॉईंट आहे. म्हणजे ह्याचं तुम्हाला मिळेल, हा पॉईंट गेला, म्हणजे 10.85/5/100 बाजूलाच ठेवा. 5 भाग लावा, सरळ भाग लावतो, 5 1 5, 5 2 10, परत 5 1 5 राहिले 3, 5 7 35, म्म्हणजे 217/100 आहे. आपल्याला माहिती आहे की 100 भागायचं म्हणजे 2 घरावर पॉईंट द्यायचा, म्हणजे 100 केलं, 2 घरावर पॉईंट दिला, म्हणजे 2.17 किलोग्रॅम एवढे तांदूळ प्रत्येक भरणीमध्ये ती भरणार आहे बाळांनो, असं त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी मी तुम्हाला पोलीस भरती आणि जे काय आता नवीन 1371 पदांचं पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांच्या जागा निघालेल्या आहेत, तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा जो अंकगणित आणि बुद्धिमापन विषय आहे की ज्या विषयातले मार्क्स आम्ही गमावूच शकत नाही, जर कॉन्फिडेंटली जर त्या विषयाचा आपण अभ्यास केला, टू द पॉईंट अभ्यास केला, व्यवस्थित समजून घेतलं, बेसिक समजलं, तर मात्र तुमचे त्याच्यातले मार्क्स जात नाहीत. आणि यासाठी उपयोगी असणारे असे जे काही 25 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले होते अंकगणिताचे, तर बऱ्याच मुलांच्याकडे याची PDF आम्ही अगोदरच त्यांना दिलेली आहे, तर त्यांनी ते प्रश्न PDF पाहून घ्यायचे. म्हणजे प्रश्न शिकवत असताना त्यांच्या हातात प्रश्न असतात, ज्यांच्याकडे नसतात त्याच्या विरोधात या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे ती PDF नाही आहे त्यांनी त्या नंबरवरती संपर्क साधा. आणि आपल्या ह्या 3 बॅचेस ह्या व्यवस्थित सिलेबस सुरू आहे, जो पोस्टमनसाठी जे काही स्पेशली अंकगणित आणि बुद्धिमापनाची जी बॅच आपण घेत आहोत, तर त्या बॅचमध्ये मी स्वतः गणिताचा शिक्षक आहे, गेली 25 वर्ष मी हा विषयाचं अध्यापन करतो, त्याचबरोबर मुलांच्या ज्या काही अभ्यासाविषयी काही तक्रारी असतात त्याच्यावरती मी काही सोल्युशन सांगत असतो. माझ्या अनुभवानुसार बऱ्याच म्हणजे ज्या मुलांना काही अडचणी येतात अभ्यास करताना, एक मन एकाग्र होत नाही किंवा रमणीत वाटतं, घाबरल्यासारखं वाटतं, अनेक अडचणी असतात, ही स्पर्धा बघून तो घाबरतो, आतून घाबरलेला असतो, तर याच्यावरती सुद्धा योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. पण मला हे सांगायचं आहे की तुम्ही जर का ह्या स्पेशली अंकगणित आणि बुद्धिमापनची जी बॅच आहे, तर त्या बॅचमध्ये जर का तुम्ही प्रवेश घेतला, तर तुम्हाला परीक्षेच्या हॉलमध्ये जाईपर्यंत, म्हणजे उद्या जर परीक्षा असेल तर आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हाला पूर्ण तयारी करून तुमची सगळीच्या सगळी मार्क्स कशी तुम्हाला मिळवून देता येतील याची पूर्ण तुम्हाला मी खात्री देतो. आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.